मूव्ह इन द सीझन 2 ची पूर्वपात्रता फेरीतील पहिली फेरी राज्यभरातील 16 संघांनी सहभागी होत मोठ्या उत्साहात. प्रो गोविंदा लीगचे अध्यक्ष पूर्वेश सरनाईक, मुंबई T20 लीग चेअरमन प्रियंग सरनाईक, डोम सिनेयुग कंपनीचे संचालक अध्यक्ष मोहम्मद मोरानी, डोम एंटरटेनमेंटचे व्यवस्थापकीय संचालक मजहर नाडियावाला यांच्या प्रमुख उपस्थित ठाणे येथील स्वर्गीय बाबूराव जिम्नॅस्टिक सेंटर येथे संपन्न झाली. एकूण 32 संघ पूर्वपात्रता फेरीत सहभागी होणार आहेत. श्री आग्रेश्वर गोविंदा पथक, यश गोविंदा पथक, अजिंक्यतारा गोविंदा पथक, खोपटचा राजा गोविंदा पथक, मर्याई मेटपाडा गोविंदा पथक, बालवीर गोविंदा पथक, बाल उत्साही गोविंदा पथक, ओम ज्ञानदीप मंडळ, ओम साई माऊली गोविंदा पथक, हिंदू एकता दहीहंडी पथक, श्री अष्टविनायक बालमित्र मंडळ, हिंदमाता गोविंदा पथक, शिवसाई क्रीडा मंडळ, साईराम गोविंदा पथक, आई चिखलदेवी गोविंदा प्रतिष्ठान, कोकण नगर गोविंदा पथक आदी पथकांची पूर्वपात्रता फेरी आज संपन्न झाली. उर्वरित 16 संघांची पूर्वपात्रता फेरी रविवारी दिनांक 28 जुलै 2024 रोजी होणार आहे. या फेरीतून अंतिम फेरीसाठी 16 संघ निवडण्यात येतील. अंतिम फेरी दिनांक 18 ऑगस्ट 2024 रोजी वरळीतील NSCI डोम येथे होणार आहे. आज झालेल्या पूर्वपात्रता फेरीत मानवी मनोऱ्याचा अद्भुतपूर्व खेळ अनुभवण्यास मिळाला. गोविंदाच्या क्रीडा कौशल्याला जगासमोर आणणे व या खेळाला जागतिक प्रतिष्ठा मिळवून देणे या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. मातीपासून ते मॅटपर्यंत दहीहंडीचा प्रवास पाहताना अतिशय समाधान वाटते असे प्रो गोविंदा लीगचे अध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी सांगितले. दहीहंडी हा उत्सव केवळ पारंपरिक खेळ म्हणून नव्हे तर या खेळाला राष्ट्रीय खेळ म्हणून ओळख निर्माण व्हावी यासाठी अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. कबड्डी क्रिकेट प्रमाणे या खेळाचे व्यावसायिकीकरण करून खेळाडूंना प्रोत्साहित करणे, खेळांमधील सुरक्षितता वाढवणे तसेच प्रेक्षकांचा सहभाग वाढवणे हा या स्पर्धेमागील उद्देश आहे. गेल्या अनेक वर्षापासून चेक करा बरं येत आहे का. गेल्या अनेक वर्षापासून ठाण्याच्या वर्तकनगरमध्ये दहीहंडीचं आयोजन हे सन्माननीय आमदार प्रताप सरनाईक साहेबांच्या माध्यमातून केलं जात होतं आणि कुठेतरी एक युवा म्हणून माझ्या मनामध्ये एक संकल्पना आली. माझ्या वडिलांना मी एकदा असंच सांगितलं की आपल्याला या दहीहंडीला एक वेगळ्या उंचीवर न्यायला हवं आणि म्हणून ह्याच मातीच्या खेळाला आज आपण मॅटवर आणलेलं आहे आणि आज अशाच माध्यमातून प्रो गोविंदा या कार्यक्रमाची संकल्पना आमच्या मनामध्ये आली आणि ती आज प्रत्यक्षात आम्ही उतरवायचं काम सुद्धा केलेलं आहे. आज या ठिकाणी स्वर्गीय बाबूराव सरनाईक जिम्नॅस्टिक सेंटर येथे महाराष्ट्रातील असे 32 संघ ते या ठिकाणी क्वालिफिकेशनसाठी आलेले आहेत आणि ह्या 32 संघांपैकी 16 संघ हे 18 तारखेला डोम SVP स्टेडियम या ठिकाणी त्यांचं त्या ठिकाणी फिनाले केलं जाणार आहे. मी खरं तर या ठिकाणी मोहम्मद मोरानी साहेब आहेत तसेच मजर नाडियाडवाला जी आहेत मी या दोघांचा मनापासून आभार व्यक्त करतो की आज ह्या दोघांच्यामुळं आज खऱ्या अर्थानं आपल्या देशामध्ये नावाजलेलं जर आपण इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी जी म्हणतो ती ह्या दोघांची आहे. हे डोम जे आहे तेही यांचं आहे आणि त्यांच्या दोघांच्या मार्गदर्शनाखाली आज आपला हा महाराष्ट्राचा खेळ हा आपला मातीचा खेळ ह्याला एक आंतरराष्ट्रीय दर्जा मिळण्यासाठी ह्या दोघांचं त्यामध्ये पूर्णपणे हातभार असेल. राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं खूप खूप आभार व्यक्त करतो कारण आज महाराष्ट्राचे जे लाखो गोविंद आहेत त्या लाखो गोविंदांचे प्रश्न सोडवण्याकरिता आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं जी मदत या गोविंदांना लागत असते ती सगळी या ठिकाणी केलेली आहे. प्रामुख्यानं त्यांचा जो विमाचा प्रश्न आहे आज 75,000 गोविंदांना विमा संरक्षण जे आपण म्हणतो ते देण्याचं काम आज राज्य शासनाच्या वतीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर 27 तारखेला होणाऱ्या दहीहंडीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी सुद्धा जाहीर ही त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. भविष्यामध्ये ह्या गोविंदांचे आणि ह्या दहीहंडीच्या आमच्या खेळाडूंचे जी काही प्रश्न असतील ती प्रश्न पूर्णपणे सोडवण्यासाठी संपूर्ण सरनाईक परिवार आणि त्याचबरोबर आमची ही जी पर्पल डोम ही प्रो गोविंदाला निर्मित करणारी जी कंपनी आहे ते पूर्णपणे त्या ठिकाणी करत राहणार. मी मोहम्मद मुरानी ऑन बिहाफ ऑफ प्रो गोविंदा. एक पूर्वेश जी का सपना था जो अब रियलिटी होने जा रहा है. फर्स्ट सीजन जो हुआ वो बहुत सक्सेसफुल हुआ और पूर्वेश जी का एक सपना था कि इसको नेशनल लेवल और इंटरनेशनल लेवल पे ले जाना है और गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ने ऑलरेडी इसको स्पोर्ट्स का खिताब दिया है और ये लीग जब उन्होंने बताया तो हमने बोला ये लीग बहुत आगे जाएगी
क्योंकि इसमें रिलीजन भी है, कल्चर भी है और स्पोर्ट्स भी है, और ये तीनों मिलके जो आदमी का एक पैशन होता है और जो डिटर्मिनेशन है कि हमको ये लीग जीतना है, और इसका हम लोग आप रिजल्ट देख ही रहे हो। प्री क्वालिफिकेशन राउंड में 32 टीम प्री क्वालिफाई हो रही है आज और कल में, और 16 टीम 18 अगस्त को SVP स्टेडियम डोम में लड़ेगी और विनर उपस्थित होगा।